नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आपण आता बी एडच्या कॅप राऊंडच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जेथे आपल्याला ऑप्शन फॉर्म म्हणजेच आपल्या आवडीचे बी एड कॉलेजेस चूज करायचे आहेत. यासाठी आपल्याला जावं लागेल सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती, जेथे आपल्याला हे बी एड कॉलेज चूज करण्याची संधी मिळते. तसेच बी एड कॉलेज कसे तपासायचे आपल्या आसपास असणारे बी एड कॉलेज आपण चेक करू शकतो. सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत जिथे आपल्याला बी एड कॉलेजेस पाहता येतील. तर आपल्याला सर्वप्रथम येथे आल्यानंतर जे अपडेट पाहायला मिळेल ते म्हणजेच आपले जे रजिस्टर झालेले बी एड कॉलेजेस आहेत. तर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपल्याला ॲडमिशन शेड्यूल तसेच विविध बाबी इथे पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने आपल्याला त्या इथे मेन बारवरती आल्यानंतर आपण होमपेजवरती परत आलो आहोत. येथे आपण पाहू शकता चार आपल्याला आडव्या रेषा म्हणजे चार बार दिसत आहेत, त्याला आपण वरती स्क्रॉल करूया. सर्च इन्स्टिट्यूट याला आपण क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला सर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट नेम तर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड आहे, कोर्स नेम तर इथं विविध कोर्सेस आहेत त्यामुळे त्याला आपल्याला ॲक्युट करायचं आहे. तर बी एड जे आहे बॅचलर ऑफ एज्युकेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे बी एड. तसेच बी पी एड व इंटिग्रेटेड बी एड याचेसुद्धा आपण कॉलेज इथून चेक करू शकता. आपण बी एड याला क्लिक करूया. तर बी एडमध्येसुद्धा आपल्याला माहीत आहे बी एड, त्यानंतर स्पेशल बी एड व ई एल सी टी बी एड आपल्याला पाहायला मिळते. तर आपण ऑल बी एड कॉलेजेस असं म्हणूया. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस, तर महाराष्ट्रामध्ये बी एड कॉलेजेसचे विविध प्रकार आहेत, त्यामध्ये गव्हर्नमेंट बी एड कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड बी एड कॉलेज, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज, युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेज, युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेज, अनॲडेड कॉलेज ज्याला आपण काय म्हणत असतो विनानुदानित महाविद्यालय. तर लक्षात घ्या विनानुदानित महाविद्यालय जे आहेत याची संख्या आपल्याला सर्वात जास्त असलेली पाहायला मिळतात. 350 जास्त महाविद्यालय विनानुदानित महाविद्यालय आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस काही आपल्याला पाहायला मिळतात, मायनॉरिटी विंगचे कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस, गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस. तर ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये काय असतं, ह्या कॉलेजचा सिलेबस सेपरेट असतो, ते कॉलेज एक्झाम्स सेपरेट कंडक्ट करतात व इतर महाराष्ट्रातील जे कॉलेजेस आहेत त्यांचा सिलेबस वेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या प्रकारचे ऑटोनॉमस कॉलेजेस. त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, यामध्ये 50% कोटा हा ओपनसाठी असतो व 50% कोटा ज्या मायनॉरिटी कम्युनिटीचं ते कॉलेज आहे त्यासाठी 50% सीट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स कॉलेजेस, त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस, अनॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस, विविध प्रकार आपल्या बी एडच्या अनुषंगाने जे महाविद्यालय आपल्याला ॲडमिशन देतात त्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतात. काही कॉलेजेस आपल्याला कॉपरेशनचे पाहायला मिळतात, तर काही कॉलेजेस जे आहेत विद्यार्थी मित्रो प्रायव्हेट अनॲडेड आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचेसुद्धा कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपण मायनॉरिटी स्टेटस ह्याला ऑल करूया, त्यानंतर ऑटोनॉमस स्टेटसलासुद्धा ऑल करूया व सर्च या बटनला आपण क्लिक करूया. सर्च बटनला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जेथे आपल्याला कॉलेजेसचे नाव पाहायला मिळतात, कॉलेजचा कोड पाहायला मिळतो म्हणजे कॉलेजचं नाव, त्याचा पत्ता, त्यानंतर कुठल्या प्रकारचं ते कॉलेज आहे हेही आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये आपल्याला कॉलेजचे नाव, पत्ता तसेच त्याचा टाईप पाहायला मिळतो. यातूनही आपल्याला कॉलेजेस सर्च करता येतात. आणि दुसरी पद्धत म्हणजेच आपल्याला अजून एक पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला बी एड कॉलेज सर्च करता येतात, परंतु यावर्षीचा आपल्या सी ई टी सेलचा जो पोर्टल आहे त्यामध्ये ती पद्धत अवेलेबल पाहायला मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गेल्या वर्षीचं जे पोर्टल होतं 2023-24 जे बी एडचे ॲडमिशन्स होतील त्या पोर्टलमधून आपल्याला ते पाहता येतं. तर चला आपण 2023-24 पोर्टलवरती जाऊया. यासाठी परत आपल्याला बॅग घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रो. यासाठी आपल्याला सी ई टी सेल 2023 असं क्लिक करायचं आहे व सर्च करायचं आहे. आपण इथे पाहू शकता 2 नंबरला आपण 2023-24 स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट यावरती आलो आहोत, त्याला क्लिक करा. क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो जेथे आपल्याला पाहायला मिळतं हे पोर्टल जे आहे 2023-24 आहे. यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे, वरती स्क्रॉल करायचं आहे,
नेहमीप्रमाणे. त्यानंतर आपल्याला जे आपलं बी एड आहे ते इथे शोधायचं आहे. तर आपण पाहू शकता सगळ्यात शेवटची टॅब आहे इथं हायर एज्युकेशनमध्ये महा बी एड जनरल स्पेशल बी एड अँड ई एल सी टी फॉर ॲडमिशन ऑफ इंग्लिश मिडियम्स, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सी ई टी सेलने ही टॅब आपल्याला इथे काढलेली पाहायला मिळते. तर आपण 2022-23 ही टॅब इथं काय केलेली 2022 ॲडमिशन पोर्टल आपल्याला हे पाहायला मिळते. इथे लॉग इन आहे, त्यानंतर विविध ज्या बाबी आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला मिळतात. इथे रजिस्ट्रेशन्स त्यांचे झालेले त्यावेळेसचे, हे जुनं पोर्टल आहे हे आपण विसरू नये. आणि तिथे अवेलेबल असलेले जे कॉलेजेसची संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 488 एवढी असलेली पाहायला मिळते. त्यानंतर आता काय झालेलं आहे, यामध्ये भर झालेली आहे, तब्बल 20 जास्त कॉलेज इथे वाढलेले आहेत. तर कॉलेजची वाढलेली संख्या याचा नक्कीच आपल्याला ॲडमिशनसाठी फायदा होणार आहे. वरती इथे आपल्याला जे 3 बार दिसत आहेत त्याला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर होम हे नाव आलेलं आहे. त्यानंतर सर्च कॉलेज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. परत एक ऑप्शन आपल्याला आलेला पाहायला मिळतो सर्च कॉलेजच्या खाली, सर्च कॉलेज, त्या सर्च कॉलेजला आपण क्लिक करूया. 2022-23 पोर्टलमध्ये ही आपल्याला सुविधा पाहायला मिळते, ज्यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी म्हणजे आता आपण युनिव्हर्सिटीज वाईज कॉलेज आपण शोधू शकतो. तर आपण इथं क्लिक करूया. 1 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपलं महाविद्यालय म्हणजेच ग्रॅज्युएशनचं महाविद्यालय कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये होतं हे आपल्याला माहीतच असतं. तर आता आपण नमुन्यादाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याला क्लिक करूया. त्यानंतर कॉलेजचं स्टेटस, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉलेज त्यात चूज करायचे आहेत, शोधायचे आहेत, तर गव्हर्नमेंट कॉलेजला आपण क्लिक करूया. सिलेक्ट मीडियम, कोणत्या मीडियमचं तुम्हाला कॉलेज पाहिजे आहे, ज्यामध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू, हिंदी, तर आपण इथं ऑल ठेवूया. ऑल ठेवल्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप, कोणत्या टाईपचं कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, तर इथं को एज्युकेशन आणि गर्ल्स कॉलेज. विद्यार्थी मित्रो, यामध्ये काय फरक आहे, को एज्युकेशन म्हणजेच जिथे मेल आणि फिमेल म्हणजेच मुलांना आणि मुलींना प्रवेश दिला जातो अशा प्रकारचे कॉलेज, आणि गर्ल्स कॉलेज ज्याला आपण वुमन कॉलेज असंही म्हणूया. तर फक्त इथं मुलींनाच प्रवेश मिळणारे गर्ल्स कॉलेज असतात, आणि को एज्युकेशनमध्ये मुलांना आणि मुलींना दोघांनाही. तर गर्ल्सला इथे ॲडमिशन घेता येतं को एज्युकेशनमध्ये, पण बॉईजला इथे ॲडमिशन घेता येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच मुलांचे आणि मुलींचे कॉलेज असा त्याचा फरक असतो. तर आपण सिलेक्ट कोर्स, कोणत्या कोर्ससाठी पाहिजे, बी एड स्पेशल, बी एड जनरल. तर बी एड स्पेशल आपल्याला माहीत आहे, तर दिव्यांग जे बंधू भगिनी असतील त्यासाठीचं जे कॉलेजेस असतात तर त्याला आपण स्पेशल एज्युकेशन म्हणतो किंवा स्पेशल बी एड म्हणतो. तर आपण याला ऑल ठेवूया आणि आता आपण सर्च करूया. विद्यार्थी मित्रो, आता आपला सर्च फार ॲक्युरेट झालेला आहे. तुम्हाला जर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत हे पाहायचं असेल तर सहजपणे आता तुम्ही पाहू शकता. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी ही चूज केली होती. आपण इथे पाहू शकता त्या युनिव्हर्सिटीचं ॲब्रिव्हिएशन आहे हे शॉर्ट फॉर्म, आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा पत्ता आपल्याला इथे दिसतो आहे, अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. येथे आपल्याला एक गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं, त्याचं मीडियम मराठी आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, को एज्युकेशन दिलं जातं आणि 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर अजून एक कॉलेज आपल्याला ह्या विद्यापीठाअंतर्गत पाहायला मिळतं. तर कॉलेजचं नाव आपण इथं पाहू शकता, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन. त्याचा पत्ता पण इथं दिलेला आहे, पदमपुरा स्टेशन रोड औरंगाबाद. आणि युनिव्हर्सिटी तीच जी आपण सिलेक्ट केली होती, मीडियम मराठी आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, को एज्युकेशन दिलं जातं, 50 सीट्स आहेत. याचा अर्थ विद्यार्थी मित्रो, या विद्यापीठाअंतर्गत आपल्याला 2 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस पाहायला मिळतात. एक कॉलेज जे की औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसरं कॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रो ते अंबाजोगाई, जो की बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे, उपजिल्हासुद्धा आहे तो. तर तिथे आपल्याला कॉलेज पाहायला मिळतं, म्हणजेच आपण आपल्या विद्यापीठातील कॉलेज अशा प्रकारे सर्च करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो, बॅक येऊन आता परत आपण अशाच प्रकारे अजून दुसरेही कॉलेज आपल्याला कुठले शोधायचे असतील, सर्च करायचे असतील, तर ते करू शकता. युनिव्हर्सिटी आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करावी लागेल, कुठली, ज्या विद्यापीठात आपण आहोत, ज्या विद्यापीठात आपलं ग्रॅज्युएशन झालं आहे ते विद्यापीठ आपण चूज करू शकता. आपण आता इथं पुणे युनिव्हर्सिटी पाहूया. स्टेटस, कुठल्या प्रकारचे कॉलेजेस शोधायचे आहेत आपल्याला, तर आपण ऑल ठेवूया, सगळ्या प्रकारचे कॉलेज दाखवा असं आपण म्हणूया. त्यानंतर सगळ्या मीडियमचे कॉलेजेस दाखवा असं आपण म्हणूया. त्यानंतर ऑल कोर्सेस, ऑल कॅटेगरीज आणि सर्च ह्याला आपण क्लिक करूया. आता आपण सर्चला क्लिक केल्यानंतर
आपण इथे पाहू शकता आपल्याला कॉलेजेसचे नाव पाहायला मिळतात. तर पुणे विद्यापीठात आपल्याला एकही गव्हर्नमेंट कॉलेज असलेलं पाहायला मिळत नाही, परंतु पुणे विद्यापीठात आपल्याला गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज वेगळं आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज वेगळं ही गोष्टही आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. तर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर बाकी मग अनॲडेड कॉलेजेस आपल्याला ऑटोनॉमस कॉलेजेस मायनॉरिटी कॉलेजेस हे पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतात. तर सर्वात जास्त कॉलेजेस जे आहेत विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये ते पुणे जिल्ह्यात आहेत हेही आपण विसरू नये. तर तब्बल 80+ कॉलेजेस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात 80+ कॉलेजेस पुणे शहर व पुणे ग्रामीण ह्या सर्व भागामध्ये आपल्याला ते आढळतात. त्याप्रमाणे आपल्याला इथे लिस्ट पाहायला मिळते. तसेच त्याचे ॲड्रेस नाव कॉलेजचं नाव कॅपॅसिटी कसल्या कोणत्या प्रकारचं कॉलेज आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला विद्यापीठनिहाय कॉलेज चूज करण्याचा जो फॉर्मॅट आहे तो CET कॅप 2022 पाहायला मिळेल. 2022-23 जे ॲडमिशन आहेत तिथे आपल्याला हा फॉर्मॅट पाहायला मिळतो. आणि नवीन 2024-25 जे आपलं पोर्टल सध्याचं पोर्टल चालू आहे तर त्या पोर्टलमध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी वाईज पाहता येत नाही, परंतु कॉलेज सर्च आपण टाईपनुसार करू शकतो ही बाब आपण लक्षात घ्या. तर हे जे कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रो 2022 जे कॉलेज आहेत हे कंटिन्यू आहेत, असं नाही की यातलं कुठलं कॉलेज एखादं बंद पडलं असेल किंवा हे कॉलेज आता लिस्टमध्ये नाही. तर ह्यापेक्षा कॉलेज वाढलेले आहेत जे की वाढीव कॉलेजेस आपल्याला ह्यावर्षी पाहायला मिळतील. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.